तेव्हा अजून जर बघायचं म्हणतात तुम्ही मसाल्यामध्ये आपण दालचिनी हे करतो, जर छातीत कप असेल तर दालचिनीचा काढा करून प्यायचा. दालचिनी आणि लवंग किंवा सुंठ याचा जर काढा केला तरी सुद्धा तुम्हाला त्याचं बेनिफिट चांगलं मिळतंय. दालचिनी एक चमचा आणि सुंठ एक चमचा दोन कप पाण्यामध्ये टाकून एक कप करायचं, वस्त्रगाळ करायचं, हे प्यायचं, तुम्हाला त्याचा बेनिफिट चांगला मिळेल. छातीला कप वगैरे निघून जाते. बरेच लोक फळ 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 करत असतात बघा असं, तर यांनी कोमट पाण्यातून सकाळी तूप प्यायचं, त्याचा खूप फायदा होतो. उष्णता कमी येते, पित्त कमी येतं, म्हणजे दिवसभराची दिनचर्या आपली पूर्ण बदललेली आहे. ही सगळी दिनचर्या आपण व्यवस्थित आणली पाहिजे, व्यवस्थित केली पाहिजे, म्हणजे मग आपल्याला ठीक होऊन जाते. दिवसातून कमीत कमी दोन वेळा तर जेवायला पाहिजे, जास्तीत जास्त तीन वेळा जेवायला पाहिजे. जेवत असताना पोटाला ताण पडेल असं जेवायचं नाही. आम्ही एकदाच आणतो एक रोग म्हणून जातात, तर असं नाही. तीन वेळा जेवा, पण थोडं थोडं खावा तुम्ही, थोड्या थोड्या अंतराने खावा तुम्ही. सकाळी दुपारी संध्याकाळी थोडं थोडं जेवायचं, रात्री नाही जेवायचं, संध्याकाळच्या वेळेत भले तुम्ही भुकेपेक्षा नेहमी दोन घास कमी खा. आणि पाणी पित असताना जेवल्यानंतर बरेच लोक काय करतात, आता अजून एक झालंय की जेवल्यानंतर एक तासाने पाणी प्यायचं म्हणतात, बरोबर आहे ना? हा, पिता की नाही? पितात, बरेच लोक पितात, बरोबर आहे. पण ह्या चूक काय तुम्हाला सांगतो, जेवल्यानंतर ना एक तासाने पाणी नाही प्यायचं, जेवल्यानंतर 20 मिनिटांनी पाणी प्यायला सुरुवात करायची. तेही अगदी एक घोट किंवा दोन घोट प्यायचं, आणि 5-10 मिनिटांनंतर परत एक किंवा दोन घोट प्यायचं. असं स्टेप वाईज पीत जायचं, नाहीतर एकदमच पिलात ना तर इथं दुखायला सुरू होत आहे. लक्षात घ्या, एकदम जास्त पाणी टाकायचं नाही, जास्त प्यायचं नाही. जेवल्यानंतर एक तासानं थोडं 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 थोडं, ह्याला नियम आहे कसं प्यायचं ते नियम आहे. 20 मिनिटानं सुरुवात करायची, मग थोडं 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 असं करत जसं पचेल तसं ते आपलं पीत जायचं. ह्याचा बेनिफिट बघा, तुम्ही जेवल्यानंतर एक तासानं जेवढं पाणी पिताय ना, तर त्याच्यापेक्षा असं करून बघा, याचा बेनिफिट तुम्हाला बघा किती मिळते. गॅसेसचे प्रॉब्लेम सॉल्व, पोट कमी येणार, कुठल्याही प्रकारे आरोग्याची तक्रार राहणार नाही. हे कितीतरी आपण म्हणजे साध्या गोष्टीतून पालन करू शकतो. करून बघा, खरंच करून बघा हे सांगितलेल्या पद्धतीने.